हरिओम मी संतोष धारिया श्रीवर्धन उपासना केंद्र मला भरपूर अनुभव आलेले आहेत ते पण आत्ता एक परवा असा अनुभव आला की आमची फोर व्हीलर आहे मी कधीतरी आमची असे ड्रायविंग होते की प्युअर ड्रायव्हर असं नसतोच परंतु त्यामुळं गाडीत काय आहे काही प्रॉब्लेम आहे हे काहीच लक्षात येत नसतं त्यामुळे मी आपलं गाडी स्टार्ट केली आदल्या दिवशी म्हटलं चला गाडी चांगली आहे आणि मिसेसची मीटिंग अलिबागला होती अलिबागमध्ये मुरुड मार्गे मी जेटीमधून मस्त व्यवस्थित गेलो मला तरी संशय होता गाडी रेस होते परंतु हिला काय बोललो नाही ही साधारण बोरली मांडल्यापर्यंत गेली बोलली गाडी काय नाही आहे बैलगाडीसारखी चालवत आहे पण मला माहिती होतं गाडीत काहीतरी प्रॉब्लेम आहे गाडी रेस व्हायची भरपूर तरी पण गाडी चाल मी आपला घेत चालवत राहिलोच रेवदांडा गेला नंतर नंतर गाडी एकदमच वेग कमी करायला लागली पण त्या स्थितीतसुद्धा गाडी कुरुळपर्यंत गेली आणि कुरुळला जिथे गॅरेज होतं तिथेच गाडी बंद पडली मी आपला त्या गॅरेजवाल्याला म्हणतो बघ बाबा तो म्हणतो थांबा तुम्हाला तात्पुरती करून देतो अलिबागपर्यंत सोडून याल पण ती गाडी स्टार्टच होईना कारण त्याचं क्लचचं काम निघालं होतं क्लच प्लेट खराब झाली होती तो बोलला साहेब गाडी काय पुढे जात नाही आणि नेमकी गॅरेज जवळच गाडी पडली बंद पडली मग म्हटलं ठीक आहे तर त्याच्यावर दो, दोन गाड्या अगोदर होत्या पण तो बोलला नाही साहेब तुमचीच गाडी पहिली मी करून देतो मग त्याने स्वतः मला त्याच्या मोटरसायकलवर घेऊन क्लच प्लेट बोलला त्याला आपण घेऊन येऊ आणि त्याने ते काम करून ती गाडी चार तासामध्ये ओके दिली तोपर्यंत यांची मीटिंग आठवली होती आणि येताना आम्ही एकदम व्यवस्थित आलो ही बापूंचीच कृपा आहे आणि बापूमय असल्यामुळं आम्हाला सगळ्यांना क पुष्कळ अनुभव येतात कधी कधी गाडीचे कॉर्नर मारताना समोरचा गाडीवाला असा येतो परंतु त्यातूनही आम्ही इतके सुखरूप येतो नंतर आठवतं की आपल्याला बाप्पूनी वाचवलं आजही बरंच आहे हरिओम श्रीराम अंबजनी